हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आनंदी राहणं म्हणजे नेमकं काय तर कधी चिडायचं नाही कधी कोणत्या गोष्टीवर रडायचं नाही रागवायचं नाही कधी घाबरायचं नाही वगैरे वगैरे पण खरं सांगू असं अजिबात नाही मनुष्यामध्ये आनंद उत्साह हो, अशा जशा सकारात्मक भावना असतात ना तशा नकारात्मक भावनासुद्धा असतातच की मात्र त्या नकारात्मक भावनांचं व्यवस्थापन करणं आपल्याला जमलं पाहिजे त्याची तीव्रता कमी करणं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या दिशेनं जर आपण पाठपुरावा करत कृती केली तर आनंदी राहणं आपल्याला खरं तर सहज जमू शकेल काय होतं आपण नेहमी भविष्याचा विचार करतो वर्तमानातला तो क्षण मात्र जगण्याचं विसरून जातो वर्तमानात जगताना आपल्याला आपल्या आजूबाजूला सगळ्या समस्याच दिसतात म्हणजे नोकरी मिळाल्यावर आनंद मिळेल बढती मिळाल्यावर आनंद मिळेल बढतीमुळे येणारी जबाबदारी पार पाडल्यामुळे आनंद मिळेल असे अनेक विचार मनात असतात आणि या विचारांमुळे हा आनंद नेहमी भविष्यकाळातच ढकलला जातो प्रत्येकालाच समस्या असतात त्या सोडवण्यासाठी भौतिक वैचारिक भावनिक मानसिक साधन सामग्रीची गरज असते आणि त्यासाठी हवी असते ती शोधक नजर शांत आणि आनंदी मन हे शोधक असतं त्यामुळं आनंदी वृत्तीच्या लोकांना त्यांच्या समस्येवर पर्याय लवकर मिळतात समस्या लवकर सोडवल्या जातात आणि तेच समाधानी होतात आनंद मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आणि सर्वात शेवटी जाता जाता मी जे नेहमी सांगते ते म्हणजे क्षणभराचा वेळ स्वतःसाठी द्या दिवसातल्या चोवीस तासामध्ये स्वतःसाठी एक छोटीशी कृती करा ज्यामुळे तुम्हाला एकदम मस्त वाटेल आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या जेवणाचा वेळ एन्जॉय करा स्वतःसाठी गाण्याची लकेर घ्या आपल्याला आनंद हवा आहे हे लक्षात घेऊन आत्ता इथे या क्षणी या विचारानं कृती करा आणि याची सवय रोज लागली की आनंदी वृत्ती ही वाढतच जाणार आहे तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार